लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्याचे फायरबँड नेते रविकांत तुपकर यांनी आज कार्यकर्त्यांसोबत एक बैठक घेतली आणि त्यांनी एक स्वतंत्र निर्णय घेतला आहे, राजकीय निर्णय घेतला आहे, त्यासंदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भाऊ, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपण आज पहिलीच बैठक घेतली कार्यकर्त्यांची आणि आपण आज स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मी स्वतंत्र लढलो, मी कुणाचं बॅनर घेऊन लढलो नाही. मला 2.5 लाख मतं मिळाली, काही फरकांनी कमी फरकांनी आमचा पराभव झाला, कारण आमच्याकडे पक्ष पैसा वगैरे कोणी नेते आमच्यासोबत नव्हते, सर्वसामान्य जनता होती. त्याच धर्तीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असे उमेदवार उभे करणार आहोत आणि पूर्ण ताकदीनं बुलढाणा जिल्ह्यातला 6 विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आम्ही लढणार आहोत. ते 6 मतदारसंघ कोणते असेल? बुलढाणा मतदारसंघ चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद या 6 विधानसभेत आमचे ताकदीचे उमेदवार असतील आणि उद्यापासून आम्ही कामाला लागतो. तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच ख्याती आहे, महाराष्ट्रामध्ये काही वेगळं प्लॅन आहे का? हो, आता 13 किंवा 14 तारखेला साधारणपणे तारीख फायनल होईल. पुण्यामध्ये एक मोठी बैठक आम्ही राज्य पातळीवरची घेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार आहेत, तर कुठे लढायचं, काय लढायचं, कसं पुढे जायचं या संदर्भातला राज्य पातळीवरचा निर्णय आम्ही पुण्याच्या बैठकीमध्ये, प्रत्येक जिल्ह्यातले लोक त्या बैठकीला असतील. या बैठकीला राजू शेट्टी असणार आहे का? राजू शेट्टींशी काही बोलणं झालं का? नाही, अजून माझं कुणाशीही बोलणं झालेलं नाही आहे. हा निर्णय फक्त आजच्या बैठकीत झाला, आता कोणकोणत्या बैठकीला येतं बघू. राज्याच्या बैठकीमध्ये काही पक्ष उभारणार किंवा संघटना उभारणार असं काही मानस आहे का आपला? अजून असं काही ठरलेलं नाही आहे. त्या बैठकीत साधक बाधक चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेऊ काय घ्यायचं. महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून आपल्याला आतापर्यंत कोणतंच निमंत्रण नाही आहे का? नाही, अजूनपर्यंत कुणाचं निमंत्रण नाही आलेलं. पण आम्ही जसं लोकसभेत स्वबळावर लढलो त्या पद्धतीनं आम्ही विधानसभेतही स्वबळावर लढू ना. महाराष्ट्राची विधानसभेच्या निवडणुका या शेती प्रश्नावर झाल्या पाहिजे, जातीवर, धर्मावर, पक्षावर होता कामा नाही. शेतकऱ्यांचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना गृहीत धरून जर निवडणुकीच्या मैदानात उतराल तर आमचेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उमेदवार मैदानात आहेत. हा संदेश आम्ही आजच्या बैठकीतून दिलेला आहे आणि अतिशय ताकदीनं या लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही काम करणार आहोत. आणि अपक्ष अनेक लोक निवडून येतात महाराष्ट्रामध्ये, 10-15 लोक दरवर्षी येतात, आमचे लोक येतील ना, काय अडचण आहे. असं काही कुणाचा सातबारा थोडंच आहे. शेतकरी केंद्रबिंदू असायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आता तुम्ही राज्याची एक बैठक घेणार आहे, पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्याचा काही मानस आहे का किंवा हे रणशिंगण आहे का? अजून त्यावर विचार केलेला नाही आहे. पण त्या राज्य पातळीवर जी आमची बैठक होईल त्याच्यामध्ये काय सगळ्यांचा सूर येतो किंवा सगळ्यांचा विचार काय येतो त्याच्यानुसार आम्ही पुढे जाऊ. तर नक्कीच हे होते रविकांत तुपकर यांनी आपली जे भूमिका आहे ते जाहीर केलेली आहे. वसीम शेख, न्यूज 10, महाराष्ट्र, बुलढाणा.